श्रीमंत बाबासाहेब आंबेडकरांनी ही ऐतिहासिक वास्तूमध्ये त्यांनी इतर क्रांतिकारी स्वातंत्र्यासाठी चळवळ हे घडवली आहे ह्या वास्तूतून. ह्या वास्तूला 1.5 वर्ष लागले रिस्टोरेशन करायला. इंद्राणी बालन फाउंडेशनच्या पुढाकाराने या वास्तूचं रिस्टोरेशन झालं आहे. या जी ओरिजिनॅलिटी वास्तूची आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्याच्यात रिस्टोरेशन करताना पण अनेक वेपन सापडले. जी सेकंड फ्लोअर आहे किंवा फर्स्ट फ्लोअर आहे ते वेपनचं जे संग्रहालय आहे त्याच्यात तुम्ही बघणार अनेक इंग्लंडचे कोल्ट रायफल्स आहेत, छोटे गन आहेत आणि मेन एक ईस्ट इंडिया कंपनीची टंग पण सापडली आपल्याला. आणि अनेक इथे जागा आहेत, अंडरग्राउंड भरलेले मार्ग आहेत आणि खूपचे लपण्याची जागा आहेत किंवा वेपन शस्त्र लपण्याची गोष्टी आहेत जे क्रांतिकारी त्या टाइमला घडलं. ती सगळी ओरिजिनॅलिटी करून त्याची वास्तूची आम्ही रिस्टोरेशन करून आज आपले पोलीस आयुक्त आणि त्यांचे जे श्री जुग्न गुप्त यांची मिसेस आहे त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केली आहे. पूर्ण रिस्टोर झालेली फॅसिलिटी म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन रूपाने काही केलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये जे जुनी वास्तू होती आणि ज्या जुने पद्धतीचं सगळं जे काही काम होतं त्याच पद्धतीने केलं गेलं आहे. चुन्याच्या घाण्यानेच आणि जुन्या पद्धतीने लाईम स्टोनने वगैरे जे ह्याचं पूर्णपणे काम करण्यात आलेलं आहे. जुन्या पद्धतीचीच लाकडं सागवानी शिशवी लाकडाने हा परत हा जो वाडा आहे हा पूर्णपणे ओपन केलेला आहे. ह्याच्यातले जे काही ऐतिहासिक ठेवा होता तो ठेवा तशाच्या तसा त्या पद्धतीनेच ठेवला आहे. नाविन्य म्हणजे फक्त की ज्या हत्यारं बंदुके ब्रिटिश काळातली जी काही होती ह्यांचं एक व्यवस्थित रूपामध्ये संग्रहालय तयार करण्यात आलेलं आहे. तसंच दरबार हॉलमध्ये या पूर्ण वास्तूची चित्रफित एक एव्ही हा लावण्यात आलेला आहे त्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.